राज्य व केंद्र शासनाच्या अनेक योजना प्रामाणिकपणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा सातत्याने प्रयत्न असतो। मतदारसंघातील प्रामाणिक कार्यकर्त्यांमार्फत सर्वच योजना मतदारसंघात पोहोचवण्याचे काम सुरू आहे। दूधगंगा नदीवरील नवीन होणारा हा पूल नागरिकांना तारणहार असून 2 वर्षात पुलाचे बांधकाम पूर्ण होऊन लोकार्पण होणार असल्याचे प्रतिपादन मंत्री शशिकला जोल्ले यांनी व्यक्त केले। कारतगा तालुका निप्पाणी येथे कारतगा भोज बांधण्यासाठी कर्नाटक रस्ते विकास निगम बेंगलोर योजनेमधून मंत्री शशिकला जोल्ले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या 13,67,00,000 निधीच्या पूल बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी बोलत होत्या। प्रारंभी अरुणाखोत, मंगल कुंभार, योगिनी कुलकर्णी, वनिता सप्तसागरे, वैशाली खराडे यांच्यासह महिलांनी पूजन केले। त्यानंतर MPMC सदस्य नितेश खोत, निप्पाणी ग्रामीण भाजपाध्यक्ष पवन पाटील, प्रशांत पाटील, तालुका पंचायत सदस्य दादासो नरगुट्टे, दीपक खोत, देवाप्पा देवकुते यांच्यासह मान्यवरांनी श्रीफळ वाढवल्यानंतर मंत्री शशिकला जोल्ले यांच्या हस्ते कुदळ मारून पुलाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ करण्यात आला। आयोजित पुढील कार्यक्रम मान्यवरांच्या हस्ते झाडाला पाणी घालून सुरुवात करण्यात आली। नळगीत झाल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य, दलित समाज बांधव, विविध संस्था कार्यकर्ते व महिलांच्या वतीने मंत्री जोल्ले यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी दलित समाज व ग्रामपंचायत सदस्य यांनी विविध समस्या व कामासंबंधी निवेदन दिले। APMC सदस्य नितेश खोत स्वागत करून प्रास्ताविकमध्ये म्हणाले, या पुलाची नितंत गरज होती। जोल्ले दाम्पत्यांनी दखल घेतल्याने पावसाळ्यात महिनाभर पाण्याखाली जाणारा जुना बांधाऱ्यामुळे होणारी मोठी गैरसोय आता थांबणार असल्याचे सांगितले। या कार्यक्रमास निप्पाणी ग्रामीण भाजप अध्यक्ष पवन पाटील, APMC सदस्य नितेश खोत, निप्पाणी ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्ष सरोजा जमदाडे, भोज उपाध्यक्ष मयुरी मोहिते, अप्पासो पाटील, प्रशांत पाटील, ढोणेवाडी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष तुकाराम माळी, सात्याप्पा माळी, बाबासाहेब खोत, देवाप्पा देवकुते, सोमनाथ गावडे, सुकुमार माळी, वैशाली खराडे, रेशमा जमादार, सूक्ष्मा गवळी, त्रिशला माळी, विद्या वाडकर, अशोक कुरणे, डॉक्टर सुदर्शन मुरावट्टे, दीपक अलंकार, चिमासो नडगे यांच्यासह कारतगा भोज, बारवाड, मंगूर, कुन्नूर, ढोणेवाडी, बोरगावाडी आदी परिसरातील कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थितीत होते। आणि जेव्हा पूल मंजूर झाला परंतु आम्हाला समाधान नव्हतं, कारण तेवढ्या निधीमध्ये हे पूल संपूर्णपणे आम्हाला तुम्हाला पाहिजे असं होत नव्हतं। म्हणून आपण आम्ही परत ते प्रपोजल जास्तीचं केला आणि इथं कुठल्या पद्धतीनं पूल पाहिजे, कशा पद्धतीनं उंची पाहिजे, कारण आता सरांनी सांगितलं की ज्या वेळेला महापूर आला होता त्यावेळेला त्यांनी तिथं येऊन हे महापुराचं चित्रण बघितलं होतं। आणि जेव्हा आपल्याला बघा तुम्ही आमच्या निप्पाणी मतदारसंघामध्ये प्रत्येक वेळेला जेव्हा पावसाळा सुरू होते थोडासा पाऊस आलं तरी देखील आमचे ब्रिज सगळे म्हणजे गावाला कनेक्टिव्हिटी देणारे जे ब्रिज असतात ते सगळे संपूर्ण बंद होतात। कारण कशासाठी, आपल्याला उंची नाही आहे, त्या ब्रिजला उंची नाही आहे, उंची नसल्यामुळे पाणी जोरात आलं तर ते ब्रिजवरती जाते आणि सगळ्यांना देखील त्रास होतो हे प्रत्येक वर्षी आम्ही बघतो। त्याच्यासाठी आम्हाला पाहिजे होतं की हे ब्रिज उंच व्हायला पाहिजे, त्याच्यामध्ये फुटपाथ म्हणून सांगितले, तुम्ही मोटरसायकलवरनं चालत येणं जाण्याला त्याला सेपरेट व्यवस्था झाला पाहिजे आणि जे काही अजूनही रुंदीकरण व्हायला पाहिजे। आपण आणि तिथं जे स्मशान शेड आहे किंवा तिथं जाकवेल आहे तिथं जाण्या येण्याला परत आणि तिथं कनेक्टिव्हिटी झालं पाहिजे। म्हणून जे काही ते अमाऊंट होतं ते आज जास्त करून घेऊन आज 13,67,00,000 निधी ह्या कारतगा ब्रिजसाठी आपण मंजूर केलेलं आहे। ह्याच्यामध्ये खूप सुंदर असं आपल्याला ब्रिज निर्माण होणार आहे। 2 दिवसामध्ये आपले कॉन्ट्रॅक्टर ते सुरू करणार आणि 24 महिन्यामध्ये आलं 18 महिन्यामध्ये मी 24 म्हटलंय तरी पण जरा 21 महिन्यापर्यंत आम्हाला त्यांना टाइम देऊया, कारण 18 महिन्यामध्ये हे ब्रिज आणि परत असंच कार्यक्रम करून आपण लोकार्पण करायचं आहे। तर जेव्हा नितीशने सांगितलं की ह्या मतदारसंघामध्ये आपण एकाकडंच नाही सर्वांगीण अभिवृद्धी म्हणून जे काही आपण शब्द वापरतो त्या शब्दाच्या अनुगुणानं माझ्या मतदारसंघामध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या असू देत, महिलांच्या समस्या असू दे, शिक्षणाचं समस्या असू दे किंवा लाईटचं समस्या असू दे, घरकुलाचं समस्या असू दे किंवा गॅस वितरणाचं समस्या असू दे, शुद्ध पिण्याच्या पाण्याचं योजना असू दे किंवा शेतीच्या पाण्याचं योजना असू दे, हे सर्वांगीण अभिवृद्धी म्हणताना जे जे गावामध्ये लागणार
सर्व समाजासाठी, सर्व गावाच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या विकासासाठी आणि आपल्या मुलांना उद्योगधंद्यासाठी देखील जे जे करायला शक्य आहे आणि जे जे माझ्या सरकारची योजना आहेत, की राज्य सरकारच्या योजना असतील किंवा केंद्र सरकारच्या योजना असतील, ते 100% तळागाळापर्यंत आणून देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न मी करा लागलोय असं म्हणणार नाही, माझ्या निपाणी मतदारसंघामध्ये असणारे माझे प्रामाणिक आणि सच्चे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मी आतापर्यंत